अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार धनशिज रेसिपी अँड मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण देवघरात आपण अशा कुठल्या चुका आहेत की त्या आपण कधीही करायला नकोत कारण त्यामुळे आपल्याला आप त्याचे भयंकर असे परिणाम भोगावे लागत असतात आणि म्हणून आपण त्या चुका टाळायच्या आहेत तर त्याविषयीच आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्याचबरोबर या अगोदर आपण जे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल चला तर मग आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर देवघर म्हणजेच देव्हारा तर प्रत्येकाच्या घरी देव्हारा हा असतोच आणि देवघर ही अशी पवित्र अशी जागा असते की त्या ठिकाणी आपल्याला अतिशय मनाला प्रसन्न वाटत असतं त्याचबरोबर आपल्याला शांती मिळत असते आणि ही अत्यंत सकारात्मक ऊर्जा निर्माण होणारी अशी ही जागा असते आणि म्हणूनच प्रत्येकाच्या घरी देवहाराची स्थापना असतेच आणि त्यामुळे आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्त्व आहे आणि त्याचबरोबर घर लहान असो की मोठं असो परंतु प्रत्येक ठिकाणी देवघराची स्थापना ही केलेलीच असते कारण संपूर्ण घरातील एक अशी जागा असते की त्या ठिकाणी सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होत असते आणि म्हणूनच आपल्या घरात देखील सकारात्मक ऊर्जा राहावी म्हणून प्रत्येकाने देवाऱ्याची स्थापना योग्य पद्धतीने करणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं आणि काही व्यक्ती देवघर बनवताना काही चुका करतात किंवा देवघरात काही अशा वस्तू ठेवून देतात की त्या चुकीच्या वस्तू ठेवल्यामुळे देखील आपल्याला त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या जीवनावर होत असतो आणि हा परिणाम अतिशय प्रखर असा असतो त्यामुळे देवघर नेहमी वास्तुशास्त्राप्रमाणे बनवायचं आहे आणि दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ केंद्रानुसार देवाऱ्याची रचना कशी असावी त्यात कोणते देव असावेत याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि त्याचबरोबर आपण वास्तुशास्त्रानुसार जर देवघर बनवलेलं असेल तर ते नेहमी उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य दिशेलाच असायला हवं आणि आपल्या देवघरात एकाच देवाची एकच मूर्ती किंवा एकच फोटो असायला हवा देवघरात कधीही एकाच देवाचे एकापेक्षा अधिक फोटो किंवा मूर्ती असू नयेत आणि याशिवाय वास्तुशास्त्रानुसार आपल्या देवघरात फक्त देवी देवतांचेच फोटो असावे जर देवी देवतांबरोबरच देवघरात आपले गुरु किंवा पूर्वजांचे फोटो असल्यास यामुळे देखील घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते म्हणजेच पूर्वजांचे फोटो देवघरात कधीही ठेवायचे नसतात आणि याशिवाय असे सांगितलं आहे की आपल्या घरातील जिण्याखाली देवघर कधीही नसावे त्यामुळे घरात दारिद्र्य निर्माण होत असतं घरात दारिद्र्य येत असतं आणि अशा घरांमध्येही नेहमी भांडणतंटे व वादविवाद होत असतात आणि देवी देवांचाही त्या ठिकाणी वास राहत नाही तसेच आपले देवघर कधीही दक्षिण दिशेला असू नये कारण दक्षिण दिशेमध्ये नकारात्मक ऊर्जा जास्त असते आणि त्यामुळे जर आपण या दिशेला देवघर ठेवलं तर आपल्या संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि देवघराचं जी रचना असते त्याचा आपल्या वास्तूवर देखील परिणाम होत असतो तसंच शास्त्रानुसार आपल्या पूर्वजांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावायचे आहेत कारण ही पित्रांची आणि यमाची दिशा असते त्यामुळे ही दिशा पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी अतिशय योग्य मानली जाते आणि त्यामुळे इतर कोणत्याही दिशेला आपल्या पूर्वजांचे फोटो लावले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते तसंच कोणत्याही देवी देवतांचा फोटो देखील भिंतीला टेकून ठेवू नये तर ते अंतरावर ठेवायचे असतात आणि यामुळे देखील आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी पसरत असते त्यामुळे देवांमध्ये व भिंतींमध्ये थोडी जागा असायला हवी थोडा गॅप ठेवायचा आणि नंतरच आपण देवांचे फोटो ठेवायचे असतात आणि बहुतेक व्यक्तींना देवघरावर काहीही सामान ठेवण्याची बरीच ती सवय असते कारण पहा आपण बऱ्याच ठिकाणी पाहत असतो की देवारा असतो आणि देवाऱ्यावर जे आपण ग्रंथ वाचत असतो किंवा जे काही आपली देवाची आध्यात्मिक पुस्तकं असतात किंवा पूजेचं सामान असेल जसं की धूपदीप असेल किंवा अगरबत्ती असेल किंवा काडीपेटी असेल तर असे जे वस्तू असतात तर त्या देखील देवाऱ्यावर ठेवलेल्या असतात परंतु त्यांच्या ते, ते देवांच्या डोक्यावर भार असतो आणि त्या तसं कधीही ठेवू नये ते, ते दिसायला देखील चांगलं दिसत नाही त्याचबरोबर ते योग्य देखील नाही आहे आणि डोक्यावर नेहमी कर्जाचा डोंगर राहत असतो असंही म्हटलं जात असतं म्हणजेच आपण जर ह्या वस्तू अशा पद्धतीने देवाऱ्यावर ठेवल्या तर आपल्यावर कर्ज राहत असतं असंही म्हटलं जातं आणि अशा व्यक्तींवर देवी लक्ष्मी देखील नाराज होत असते आणि घरातून निघून जात असते आणि लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी देखील आपण या वस्तू अशा पद्धतीने कधीही ठेवायला नको त्यामुळे आपण ह्या गोष्टींचीही काळजी घ्यायची आहे आणि त्याचबरोबर आपलं देवघर कधीही बेडरूममध्ये दे असू नये आणि जर जागा कमी असेल तर देवघर तुम्ही किचनमध्ये किंवा इतर कुठेही ठेवू शकतात परंतु बेडरूममध्ये देवघर कधीही ठेवायचं नाही आणि त्यानंतर आपण बघा ज्या व्यक्तींच्या बेडरूममध्ये देवघर असते तर अशा व्यक्तींची आर्थिक प्रगती होत नसते आणि त्याचबरोबर दारिद्र्य येत असते तेव्हा आपण पूजा खोलीतील देवघराचा रंग जो आहे तर तो काळा निळा किंवा पांढरा देखील असू नये शक्यतो त्याऐवजी आपण देवघराला लाल किंवा पिवळा रंग दिलेला असेल तर अतिउत्तम आणि याशिवाय जर देवघरात कधीही निर्माल्य जमा होऊ द्यायचं नाही जी काही आपण फुलं वगैरे देवांना अर्पण करत असतो तर ती वेळच्या वेळी ती काढायची आहेत आणि ती विसर्जन देखील करायची आहे कारण जे निर्माल्य तर त्यामुळेही घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होत असते नकारात्मक शक्तीचा तिथे वास असतो आणि यामध्ये काही व्यक्तींच्या घरी निर्माल्य ठेवण्यासाठी पिशवीत ठेवलेली असतात आणि त्यात वाळलेली फुलं पानं धूप अगरबत्तीचे पाकिटं असे देखील ठेवलेले असतात पण ती आपण नंतर लगेचच आपण ते विसर्जन करायची आहे खूप दिवस देखील तशा पद्धतीने ते ठेवायचं नाही कारण त्या वस्तूंमुळेही घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते आणि जी नकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते तर त्याचा आपल्या मनावर वाईट परिणाम होत असतो आणि त्यामुळे आपले निर्णय चुकत असतात घरात सुख शांती राहत नाही आणि कटकटी होत असतात वादविवाद होत असतात आणि ज्या घरामध्ये नेहमीच वादविवाद होत असतात तर त्या घरात लक्ष्मी मातेचाही कधीही वास राहत नाही म्हणून आपण या गोष्टींची देखील काळजी घ्यायची आहे कारण या अगदी लहान सहान गोष्टी आहेत पण त्याचा आपल्या जीवनावर खूप मोठा प्र परिणाम होत असतो आणि म्हणूनच आपण ह्या गोष्टी प्रयत्नपूर्वक टाळायच्या आहेत ह्या चुका आपण टाळायच्या आहेत आणि त्याचबरोबर देवाऱ्यात आपण जेवढ्या देवांची अगदी व्यवस्थित सेवा करू शकतो तेवढ्याच देवांची तिथे स्थापना करायची आहे कारण खूप जास्त आपण देव तिथे स्थापना केली तर आपण त्याची अगदी व्यवस्थित काळजी जर घेतली नाही तर त्याचे देखील आपल्याला दोष लागत असतात म्हणून देवांची रचना योग्य पद्धतीने करायची आहे आणि दिंडोरी प्रणी श्री स्वामी समर्थ केंद्रानुसार देवांची रचना कशी करावी मांडणी कशी करावी त्याचबरोबर देवघरात कोणते देव कशा पद्धतीने ठेवायचे आहेत हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर कृपया तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्कीच पहा आणि त्याचबरोबर आपण देवघाऱ्यामध्ये जे काही आपले पूर्वज असतात तर यांचे फोटो ठेवायचे नसतात आणि त्याचबरोबर म्हसोबा असेल किंवा अजून कुठले देव असतील तर त्या देवदेखील आपण देवाऱ्यात ठेवायचे नाही त्यांची त्या ते ठिकाणी पूजा केली जात नाही त्याचबरोबर आपण जे आपण बजरंगबलीचा फोटो असतो तर हनुमानाचा फोटो देखील देवाऱ्यात ठेवायचा नसतो आणि जर तुम्ही महादेवाची सेवा करत असेल तर महादेवांची आपण शिवलिंगामध्येच त्यांची स्थापना करायची आहे कारण महादेवाची आपण देवाऱ्यात पूजा करत असतो तर ती लिंगाच्या स्वरूपातच केली जात असते आणि म्हणूनच आपण देवघरामध्ये महादेवांचा फोटोही ठेवायचा नाही म्हणजे शंकराचा फोटो देखील ठेवायचा नसतो तर त्यांचं आपण पिंड ठेवायची आहे आणि पिंडीचाच आपण नेहमी सेवा करायची असते तर अशा पद्धतीची ही माहिती होती आणि त्याचबरोबर आपण आपल्या देवघरात अन्नपूर्णा माता ठेवली असेल तर अन्नपूर्णा माता ही कशा पद्धतीने ठेवायची आहे अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करायची आहे हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर कृपया देवघरात जर तुम्ही अन्नपूर्णा माता ठेवलेली असेल तर अन्नपूर्णा माते ठेवण्याची योग्य पद्धत काय आहे हा व्हिडिओ देखील नक्कीच पहा त्यात देखील मी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तर त्याचाही तुम्हाला उपयोग होऊ शकतो तर कृपया ते व्हिडिओ तुम्ही नक्कीच पहा त्या सर्व व्हिडिओची लिंक म्हणजेच पूर्ण प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तेव्हा ते व्हिडिओ ते देखील तुम्ही पाहायला विसरू नका त्याचबरोबर श्रीयंत्राची स्थापना कशी करावी श्रीयंत्रावर कुंकुमार्जन कसं करावं कुलदेवीची सेवा कशी करावी हे व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहेत तर कृपया ते व्हिडिओ देखील तुम्ही नक्कीच पाहा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि देवघरामध्ये जे देव आपण ठेवायला हवे तेच देव आपण ठेवायचे आहेत कारण जे मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर ते देव आपण देवऱ्यात चुकूनही ठेवायचे नाहीत त्याच्यामुळे आपल्या वास्तूवर त्याचा निगेटिव्ह परिणाम होत असतो आणि आपल्याला जी काही आपण कामं करत असतो त्याचबरोबर जे काही आपण म्हणजे व्यवसाय असेल किंवा तुम्ही जॉब करत असतील किंवा अजून काही गोष्टी असेल किंवा मुलामुलींच्या विवाहामध्ये देखील अडचणी येण्यास जे काही कारण असतात तर त्यात हे देखील कारण असू शकतात आणि त्याचबरोबर आपण कुठलेही काम करायला घेतलं तर ते कधीही पूर्णत्वात जात नाही ते अर्ध्यातच राहत असतं आणि त्यात आपण यशस्वी होत नाही म्हणून आपण देवघराची रचना अगदी योग्य पद्धतीने करायची आहे आणि देवांची आपण देखील करायची आहे तर देवांची नित्यसेवा कशी करावी तुळशी मातेची स्थापना कशी करावी तुळशी मातेमध्ये आपण काय ठेवायचं आहे हा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तर तो देखील तुम्ही नक्कीच पहा आणि तुळशी मातेचा मंत्र काय आहे अन्नपूर्णा मातेची सेवा कशी करावी हे व्हिडिओ देखील नक्कीच पहा ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ